पाचशे शासकीय कर्मचारी तुपाशी अधिकाऱ्यांचे अपडाऊन सुरूच शासनाने उपाययोजना करण्याची गरज ग्रामीण भागातील जनतेची कामे खोळंबली शासनावर घरभाडे भत्त्याचा भार मागील वर्षीचे अजून पर्यंत गारपीट नुकसानकीचे भ नुकसान भरपाई भर शेतकऱ्यांना मिळाली नसून यावर्षी सुद्धा दोन दिवसापूर्वी अगोदर चिमूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली गारपीट सुद्धा झाली असून शेतकरी हवालदीर झाले आहेत एकीकडे एक सरकारने कर्जमाफी दिली पण अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांना मिळाले नाही शेतकरी हा देशाचा पोशिंद असून सुद्धा त्याच्याकडे शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष करीत आहेत शासकीय कर्मचारी मुख्यालयही राहून आपले काम बजावे कर्तव्य बजावे असे शासनाचे आदेश असताना सुद्धा या आदेशाला केवळ टोपले दाखवत विविध कार्यालयातील कर्मचारी अधिकारी बाहेर गावावरूनच अपडाऊन करत आहेत त्यामुळे शासनाने यावर कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे चिमूर हे तालुक्याचे ठिकाण असून महत्त्वाचे ठिकाण आहे जिल्ह्याच्या होण्याच्या वाटेवर आहे या ठिकाणी कृषी विभाग सामाजिक वनीकरण विभाग तहसील कार्यालय दुय्यम निबंध कार्यालय विविध बँका वीज वितरण कार्यालय वन विभाग कार्यालय बांधकाम विभाग तसेच इतर कार्यालय आहेत तालुका ठिकाणावरून अधिकारी ग्रामीण भागात कृषी सहाय्यक तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक आदींची नियुक्ती कर्तव्य बजावण्याकरिता केले आहे परंतु तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात व ग्रामीण भागात कर्तव्य बजावणारे अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे आजही अपडाऊन करत असल्याचे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे कामकाज वेळेत होत नाही तालुक्याच्या ठिकाणी बाहेरगावून येणारे सामान्य जनतेला शेतकऱ्यांना अनेक वेळा अधिकारी नसल्याने खाली हात परता लागत आहे शासनाने दिलेल्या पाच आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून सामान्य जनतेला शेतकऱ्यांना आश्रय द्यावा हप्त्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मिरची गहू चना पिकाचे नुकसान झाले असून सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पंचनामे झालेले नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये अधिकारी विरोधात रोष निर्माण झाले असून बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे वास्तव्याच्या ठिकाणी राहत नसल्याने अनेक कार्यालयाचे प्रमुख अधिकाऱ्यांना त्यांचे शासकीय निवासस्थान असल्यावर सुद्धा बाहेर गावावरून अपडाऊन करत आहेत हे घरभाडे घेऊन शासनाची दिशाभूल करत आहेत असे करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी सतीश गोरे एवढी माझा चंद्रपूर